एक्साइटमेंट असतं की कधी गावात जाते, कधी कोकमची मालवणची रसा, मालवणची मच्छीची कढी कधी खाऊक भेटते आजीची आऊची, ही माका खूप सवय होती. आणि माका ती गाव मुंबई घेऊन यायचं होतं. आणि लोरपरळमध्ये निगुडकरांचं आपलं मालवण या ठिकाणी मी घेऊन येलो असा, तर सर्वांनी मालवणी पद्धतीचं जेवण जेवूक नक्की या, हीच विनंती करत असा. मला सवय, मी आईबरोबर जायचो मासे आणायला. काय क्वालिटी असते, कशा प्रकारे मासे घ्यायचे असते हे मला आईने खूप शिकवलं. मोठे 300 ग्रामचं बाप नाही लागतं. हॅलो बाय रावस साहेब, फ्राय करायला अगोदरशिवाय तुम्ही फ्राय करू शकत नाही. मी दोन प्रकारचे मसाले ताई वापरतो, जेणेकरून लोकांना तांबडा बनारस असं द्यायचं असेल तर साताऱ्याचा मसाला. सर्वात इम्पॉर्टंट आहे हा नारळ. नारळापासून आपण सर्व सोलकढी झाली, मच्छीची आपली कढी झाली. तर अशा तऱ्हेने निगुडकर दाम्पत्याचं स्वप्न साकार झालं. आणि आता आपण मोठ्या युट्यूब फॅमिलीकडून त्यांना खूप सारं प्रेम आणि प्रतिसाद द्यायला जाऊया. आणि आता इथे जाण्यासाठी रस्ता तर माहिती पाहिजे ना. तर आपल्याला जायचं आहे माधव भुवन इथे NM जोशी मार्ग वेस्टर्न रेल्वे वर्कशॉपच्या बरोबर समोर, म्हणजे लोअर परेल मध्ये मुंबई 13 मध्ये तुम्हाला दिसणार आहे निगुडकरांचं आपलं मालवण. सो लेट स्टार्ट. आणि अगदी बोर्ड पण आपल्या मालवणला असतात, बोर्ड तसे दिसत आहेत. आणि हा आहे आपला छान व्हायब्रंट असा मेन्यू. मी मासे खाऊ गेलोय कारण माझी मालवणची आठवण तुम्हाला वाटत असेल. आताच ही मालवणवरनं आली आणि परत का आली आहे मासे खायला? मी या जागेबद्दल खूप ऐकलंय आणि मला नेहमी लिस्टवरती होतीच ही जागा. आणि मी म्हटलं की आपल्या मालवणची आत्ता जी ताजी ताजी चव आहे माझ्या तोंडात, ती ॲक्च्युली इथे मिळते का हे बघूया. आणि निगुडकरांना आता आपण भेटूया आणि त्यांच्याकडनंच गप्पा मारून जाणून घेऊया की एक्झॅक्टली मालवणवरती एवढं प्रेम का. नमस्कार, इथे मालवण मीट्स कोल्हापूर झालेला आहे आणि स्वामींची प्रेम बघून खरंच मस्त वाटतंय. आणि अभिनंदन, 1.5 वर्षात खूप प्रसिद्धी आणि खूप प्रेम मिळवलंय. मी मालवणचं आहे आणि माझी आई मसुऱ्याची आहे आणि माझी बायको ही कोल्हापूरची. आणि मालवणी लोकांचं जेवण हे मुंबईमध्ये आणायचं माझं खूप स्वप्न होतं आहे. मालवणची सोलकढी, मालवणची कढी, मालवणची मासे हे लोकांना ज्या गावी जाऊन खाणं जायला लागतं ते लोकांना मुंबईमध्ये पण त्याच प्रकारचं जेवण भेटेल ह्या विचारांनी मी लोअरपरळमध्ये आपलं मालवण, निगुडकरांचं आपलं मालवण या रेस्टॉरंटची मी सुरुवात केली आहे. तर सर्व रसिकांनी व सर्व लोकांनी ह्या लोअरपरळमध्ये निगुडकरांचं आपलं मालवणमध्ये एकदा भेट द्या आणि मालवणी आणि कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घ्या, एवढीच नम्र विनंती करतो. सातत्याने, मेहनतीने आणि अगदी मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट स्वामींना खूप आवडते आणि म्हणूनच मला असं वाटतं ह्या जागेला खूप कमी वेळात यश लाभलेलं आहे. खूप सुंदर प्रतीने ही जागा बनवली आहे. जसं तुम्ही बघू शकता इथे छोटासा एक असा मेन्यू केला आहे, कारण जे मासे अवेलेबल असतात तेच तुम्हाला तिथे दिसतील. इथे बघा, रापण, दशावतार, म्हणजे कोकणातल्या ज्या गोष्टी असतील त्याचं पेंटिंग मस्त वॉलवरती केलेलं आहे. आणि त्याचबरोबर खूप गोड असा डेकॉर, स्पेशली या ज्या उशा आहेत आणि ही जी टेबलं आहेत मला खूपच कोझी अशी फील देणारी आहेत. आणि त्याच्याचबरोबर वरती एक सेक्शन आहे जिथे तुम्ही प्रायव्हेट पार्टीज करू शकता. आणि तिथे वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल आई स्पाईस असं मोठं टेबल आहे जिथे लिटरली आपण मजा करतो फॅमिलीसोबत, तेव्हा धिंगाणा जो घालतो तो आपण इथे घालू शकतो. सो असं अप्रतिम जेवण आणि धिंगाणा. आणि आता आपला सर्वांचा आवडता पार्ट म्हणजे किचन. लेट्स गो. मालवण म्हणणं काय आणलंय का किचन मध्ये? नक्की नक्की, मालवण मध्ये मी सर्वात पहिले मी नारळ आणले. हे बघा, नारळाचा आकार बघा केवढा मोठा आहे. खूप खूप, म्हणजे ह्या सर्वात इम्पॉर्टंट आहे ह्या नारळ. ह्या नारळापासून आपण सर्व सोलकढी झाली, मच्छीची आपली कढी झाली, ह्या नारळापासून आपण सुरुवात करतो. या असं आम्ही मॅग्नेट करून ठेवतो. असं जास्त करून सुरमई, पापलेट, प्राऊन्स असे प्राऊन्सचे मोठे प्रकार आहे. मालवणला सुद्धा आपल्याला सुरमई, पापलेट आणि प्राऊन्स वगैरे फुल व्हरायटी. स्वतः मी जातो मासे आणायला, तर मला सवय, मी आईबरोबर जायचो मासे आणायला, तर ती सवय लागलेली मला मासे आणायची. आणि माशाची काय प्रकारची जी काय क्वालिटी असते, कशा प्रकारे मासे घ्यायचे असतात हे मला आईने खूप शिकवलं. हे माझं मालवणी मसाला चिकनचं, म्हणजे गावी बनवून मी आणतो स्वतः. आणि हे सगळे आपले काटधाराचे मसाले, जे कोल्हापुरी आपण जे तांबडा पांढरा रस्सा ताई आपण रेडी करतो ना, हे मी काटधाराचे मसाले वापरतो. म्हणजे मी दोन प्रकारचे मसाले ताई वापरतो, जेणेकरून लोकांना तांबडा पांढरा रस्सा द्यायचा असेल तर साताऱ्याचा मसाला, आणि कोकणातला जे द्यायचं आहे कोंबडी वडे ताई किंवा माशाची कढी तर आपले गावचे मसाले. आपले कोकम हे गावावर, म्हणजे आमच्या स्वतःच्या घरी बनतात, हे गावी बनवून आपण आणतो. आगूळ सुद्धा मी गावावर आणतो ताई,
हो खूप खूप म्हणजे जे फ्राय करायला आगूळ शिवाय फ्राय करू शकत नाही, आगूळ पाहिजे. सोलकढी लोक ऐक्सिम खायला लोक कसे येतात तसे सोलकढी प्यायला माझ्याकडे लोक खास येतात. ही नुगुरकरांचं आपलं मालू आहे, कोकमाची मजा आणि नारळाची मजा आपली. आणि नारळ आपले रसाळ असतात ना गावचे. हे आपलं चिकन, ही आपली चिकन कोल्हापुरी, ही आपली माशाची कढी. आपली आम्ही मच्छीच्या रसामध्ये सुद्धा त्रिफळ वापरतो. नाही हे असं आपल्याला गुलाबी कलरचं असं व्यवस्थित असं कलर यायला पाहिजे माशांची. ही आपली डाळ, ही डाळ आपली ह्याच्यामध्ये आपण तुपाची डाळ आपली असते, हा तूप टाकून आपण डाळ रेडी करतो. ही आपली उसळ असते एकदम वेज ताईसाठी. हा ही आपली, हा खूप ताई मंगळवारीची खूप गर्दी असते एकदम पिण्यासारखे. त्याच्यानंतर आमचा हा पांढरा रसा ताई एक नंबर भर दिलं. कोल्हापुरी ही कोईम्बतूर मधनं मशीन मागवली आहे, म्हणजे हा आहे आपला स्टोन ग्राइंडर. कारण की वाटप एकदम पातळ असं झालं पाहिजे माशाच्या कढीसाठी, त्याच्यामुळे हे खूप छान डिसिजन घेतलं. नाही तर ती चव ब्लेंडर मध्ये आणि ब्लेड ची नाही येत. नाही आपलं तांदळाचं पीठ, रवा, थोडस मीठ, मसाला मिक्स आहे जसं मी घरी करते. आणि इथे डीप फ्राय नसते, इथे बघा शॅलो फ्राय, म्हणजे मधनं फ्राय करायचं इथे तेलामध्ये आणि मग ते कडेवरती ठेवतो ना आपण, तसं फ्राईंग होणार आहे. आणि त्याच्यासाठी आता सज्ज झालेले आहेत आपले दोन्ही मासे, म्हणजे सुरमई आणि पॉम्फ्रेट. हा गावचा मसाला आहे, तर त्याची पेस्ट जी आहे ती आता ह्याला छान अशी चोळल्यानंतर मग त्याला रव्यामध्ये डिप करून फ्राय करतो आपण. निगुडकरांचं आपल्या मालवणमध्ये लोक जे आवडून आणि आवडीनुसार येतात, तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना ते जेवण त्यांच्याकडून पोचायला पाहिजे. असं जास्त लक्ष मी किचनमध्ये मी घालत असतो. अरे माझी बायको स्वतः भार असते आणि ती सगळं भारचं सगळं ती सांभाळत असते. याच्यावर आलेली आहे खूप वेगळ्या रंगाची चटणी. बर, ही वेगळीच चटणी आहे. सो लेट स्टार्ट विथ द स्टार्टर. थँक यू. सो सुरमई थाळीमध्ये आलेला आहे वाडा कोलम, सुरमईची तुकडी, तांदळाच्या भाकऱ्या आहे, सार आणि सुकेजवल्याची चटणी, सोलकढी ही खूप अप्रतिम अशी चटणी. आणि ह्याच्यामध्ये दो माशाचं सार आहे आणि नुसता सार पण आहे. अँड नाव इट्स टाईम फॉर कोंबडी. कोंबडी वडे थाळीमध्ये आपले टपोरे वडे आणि सोलकढी, सुकं चिकन आहे, मसाला आहे आणि त्याच्याबरोबर रस्सा आणि आहे भात. इथे स्पेशल कपल थाळीचा कॉन्सेप्ट पण होतो. सो आता तुम्हाला जशा या थाळ्या दिसतात ना आणि स्टार्टर्स दिसतात, तर तसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की किती किमतीला तुम्हाला हे तांबडे पांढरे, त्याच्यानंतर मटण, चिकन आणि फिश वगैरे कसं कॉम्बिनेशनमध्ये मेन्यूमध्ये मिळेल. सो दॅट आय थिंक इज अ ग्रेट कॉन्सेप्ट, बिकॉज मग लोकांचे पैसे पण वाया जात नाहीत, नाहीतर दोन लोक वेगवेगळे काहीतरी डिशेस मागवतात आणि मग त्या संपवू शकत नाहीत आणि खूप वेस्टेज होतं पैशाचं आणि जेवणाचं. सो आता आपण स्टार्टर्सनी सुरुवात करूया. आणि स्टार्टर्स बरोबर आता कोकण म्हणल्यावरती आपल्याला लागतंच कोकमाच्या ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे कोकम सार पण काय काय म्हणतात, कोकम सरबत आणि सोलकढी. ही सोलकढी प्यायल्यानंतर तुम्हाला मालवणचं कोकम काय असतं हे कळेल. म्हणजे एक सिप नंतर तुम्हाला किमान 2 मिनिटं असं होणार आहे ते असतं खरं छान गावचं कोकम. म्हणजे नुसतंच एक्सपोर्ट क्वालिटी असतं ना त्याच्यामध्ये खूप वेळा असा चोथा आपल्याला फील होतो आणि नुसता त्याचा रंग उतरतो, पण जो आंबटपणा असतो ना त्याच्यामुळे पहिलं प्रमाणपत्र आलेलं आहे माझ्याकडनं. प्रॉन्स खूप छान असे कुरकुरीत, इन द सेन्स लाईक त्याचं कोटिंग कुठेही सुटलेलं नाही आहे. याचा अर्थ इथे प्रो शेफ आहेत, तेलाचं टेम्परेचर करेक्ट होतं. ऑल्सो ते एक बाइंडिंगसाठी वेगळाच मसाला वापरत होते, जो त्यांचा मसाला आहे ऑरेंज कलरचा, तर त्या पेस्टवरती खूप छान असं कोटिंग झालं आहे. माय गॉड, माय गॉड, व्हॉट इज दिस चटणी. म्हणजे आज निंबू खोबरं, म्हणजे आपल्या अगदी मालवणमधल्या घावण्यांबरोबर जी उत्तम लागणारी चव असते ना चटणीची ती आहे. आणि या प्रॉन्सला फ्रेशनेस आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आंबटपणा आहे लिंबाचा. तर लव द मॅरिनेशन, क्वांटिटी खूप आहे. आता हे माझ्यासमोर खूप वेळ राहिलं ना तर ऍक्च्युली मी हे सगळं संपवू शकते, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. कारण काय, इथे कोल्हापुरी चिकन मटण पण आहे, पॉम्फ्रेट, पॉम्फ्रेटचा मसाला असा पूर्ण असा आतपर्यंत गेलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे त्यांना फ्राय करताना असं पॉम्फ्रेटला असं असं करत होते, थोडं जिमनॅस्टिक्स करत होते. म्हणलं कशासाठी असेल, जो जिथे पेस्ट होती ना त्यांची मसाल्याची, त्याची जरा आतपर्यंत जाण्यासाठी ते टेक्निक होतं. मी पण ते घरी ट्राय करणार आहे. तुम्ही कितीही चांगला मसाला करा,
कितीही छान कोकम वगैरे वापरा पण तुमचं जर मिठाचं प्रमाण एकदम करेक्ट पाहिजे असतं तर त्या बाकीच्या सगळ्या चवींना अशा उभरून येतात. आणि इथे त्यांच्या रव्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की किंचितच असं ते मीठ वापरतात राईट. म्हणजे माशाची सुद्धा जी ओरिजिनल चव असते ना ती त्या मिठामुळे येते अँड दॅट आय लव्ह. खूप छानपणे शिजलेला आहे आणि कुठेही अजिबात तुटलेला नाही किंवा करपलेला नाही. बॉम्ब्रेड तुम्हाला माहिती इज माय ऑल टाइम फेवरेट. सो कुरकुरी द्या. जरासं मालवणवरनं आपण जाऊया कोल्हापुरात. ती वडे सावत आहे आपली मालवणी झालं तर कोंबडी वडे आपण ट्राय करणार आहोत. वडे जसे तुम्ही बघू शकता भाजणीचे आणि मी आधी सुकं चिकन ट्राय करणार आहे. सुकं चिकन म्हणलं तरी त्याच्यात नुसती अशी हडहड नाही आहे, त्याच्यावरती पण मसाला आहे. याला जरासं स्मोक फ्लेवर आहे आणि खूप तिखट नाही आहे. ते टिपिकल असतं ना घरगुती खोबऱ्याचं वाटण तसं आहे आणि क्वांटिटी पीसेसची प्रॉपर आहे. हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये पण खूप पीसेस आहेत. इव्हन मिडियम स्पायसी आहे बट खूप कम्फर्टिंग आहे. कोल्हापूर म्हणाला की तुम्ही विचार करू नका खूपच आग असेल असं नाही. वाडा बोला मला पण मी भात माशाच्या थाळीत घेणार आहे पण चिकनच्या थाळीमध्ये किंवा वड्या चिकन वड्यांच्या थाळीमध्ये पण तुम्हाला भात मिळणार आहे. एकदम तांबडा आणि पांढरा ऍक्च्युली दोन्ही पातळ आहेत. तांबड्याला ना तिखटाबरोबर एक खूप वेगळी चव असते. म्हणजे त्याचा जो बेस असतो ना त्याच्यामध्ये मिक्स ऑफ असं थोडंसं टोमॅटो थोडासा हळद असा एकदम अंडर टोन असते त्याची, तो ह्याच्यात आहे. आणि पांढऱ्यामध्ये ना हिरवी मिरची आहे जी तुम्हाला विजिबली दिसते आणि खूप वेगळी चव आहे ॲक्च्युली पांढऱ्याची. आणि खूप लोकांना ना ते असं फडफडीत छान भाताबरोबर तो पांढरा खायला खरंच मजा येईल. तशा टाईपची चव आहे जराशी असं ना ती खड्या मसाल्याची छान अशी मुरल्यावरती येते बिर्याणी टाईप जसा स्वाद आहे. माशांबरोबर आपण सोलकढी पिऊया पण चिकन आणि आता खाणार आहे मी मटन. त्याच्यासाठी मी मागवलं आहे स्प्राईट. आता आपण घेणार आहोत मटन मसाला ज्याच्यामध्ये आलेली आहे नळी. सो नळी फॅन्स अलर्ट. सो ग्रेव्ही बघा खूप अशी थिक आहे आणि सॉर्ट ऑफ मुघलाई लुक आहे त्याचा. पण मसाले आहेत आपले कोल्हापुरी. भाताबरोबर मटणाची चव छान लागते. छान शिजलंय. सो अतिशय तिखट अलर्ट असं आहे मटण. एकदम झणझणीत छान शिजलेलं आहे. तो हा मटन मसाला प्रकार तुम्हाला मिळणार आहे कपल थाळीमध्ये. पण मी किती हौरट आहे. मला भातावरोबर पण टेस्ट करायचं असतं, मला वड्याबरोबर पण टेस्ट करायचं असं. एकदम तिखट असल्यावरती मला कम्फर्टिंग वडेच वाटतात. बोलायला गेलं तर चेटीनाड जी जी लेवल असते ना वाईसची ती मला खूप आवडते. आणि हिचं नाका तोंडात ना धूर काढणारी असं हे मटन आहे. वड्यांबरोबर यू शूड ट्राय. आणि आता माशाची थाळी खायची म्हणजे मी कोकम सरबत हे टेस्ट करणार आहे. ॲक्च्युली आपलं मालवण म्हणतात ना खरंच आहे इथे. म्हणजे जे बेसिक आपले मुद्दे असतात ना की कोकणातला आपला नारळ मालवणचा आपला नारळ मालवणची आपली कोकम हे सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यांचा तो मसाला येते असं. म्हणूनच मी आता म्हटलं ना तुम्हाला सुरुवातीला मग बघायचं आहे की एक्झॅक्टली काय असं आपलं मालवण. भाकऱ्या पण एकदम मऊ आहेत. आता पहिला तर आपण घ्यायचा आहे सुका चवला ज्याच्यामध्ये पण आपल्याला कोकम दिसतात. आता खूप साधा आहे. मला काकीला सांगितलं की ती कशी अशी लगेच परतून देते त्या स्टाईलमध्ये. व्हेरी ट्रेडिशनल. तर सार टेस्ट करूया. ऑथेंटिक आहे पण यांची पद्धत जरा वेगळी आहे. ह्या त्रिफळ अमसूल हे एकदम छान जाणवत आहे. लोकांनी ही टेस्ट पण डेव्हलप केली पाहिजे नॉन मालवणी लोकांनी. हा फ्राय तर मी टेस्ट करणार आहे ऑफकोर्स आपल्या चटणीबरोबर. मोठी तुकडी येणार आहे केळीच्या पानावर. चुरमे इज रिअली फ्रेश. यांचा मसाला मला खरंच आवडला. व्हेरी टेस्ट. म्हणजे ज्या लोकांना नुसता मासा खायलासुद्धा आवडत नाही ना जे असे फिश फॅन नाही आहेत ना त्यांना यांच्या या मॅरिनेशनमुळे मासा आवडेल असं आहे ते. यांची फोडणी अशी एकदम चटक लागण्यासारखी आहे. फोडणी जराशी वेगळी आहे ज्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला मोहरी दिसणार आहे. आणि बाकी त्यांचं एक स्पेसिफिक प्रमाण आहे म्हणजे धण्यांचं किंवा अमसुलांचं आगळ माशांना वगैरे असेल तर त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला ही एकदा चव आवडली ना की मग तुम्ही पुढच्या वेळेस आला तर ती चव मेंटेन राहील. आणि इथे असं ते सांगत होते की खूप रिपीट कस्टमर्स येतात की त्या कढीसाठी स्पेशली आणि तिखल्यापेक्षा जास्ती कढीवरती खूप प्रेम आहे इथल्या लोकांचं. आता मी हा भात संपवून
कुछ मीठा हो जाए ला भेटते, कुछ मीठा हो जाए मध्ये आहे गुलाबजाम आणि खरवस। पण तुम्ही मला नेहमी कमेंट करून सांगता की दुधाचा पदार्थ नको म्हणून खरवस इथे मिळतो, पण मी आता नाही खाते। आणि आहे आपले गुलाबजाम जे गरमागरम आलेले आहेत असे चार। मला खरंच तुम्हाला हे सजेस्ट करायचं आहे, ही जागा इथे या आणि ह्यांची जर अशी वेगळी चव आहे ती नक्की घ्या। कारण आपण नेहमी म्हणतो ना की आपण आपल्या माणसांना प्रमोट का नाही करत आहोत, आपली खाद्य संस्कृती जपतोय की नाही। तर जेव्हा आता नुकतंच हे 1.5 वर्ष झालं आहे सुरू होऊन आणि खूप एकदम म्हणजे प्रत्यक्ष लक्ष घालून किचनमध्ये रेस्टॉरंटमध्ये दोघंही ॲज अ कपल खूप मेहनत घेत आहेत आणि आपल्यासाठी कॉर्पोरेट मिनी थाळीज पण आणत आहेत ज्या खूप अफोर्डेबल आहेत। त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घ्या आणि एक्सप्लोअर करा। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, कपल थाळीचा कॉन्सेप्ट खूपच ऑसम आहे। सो डेटला वगैरे जाणार असेल किंवा नवरा बायकोचं कुठलंही सेलिब्रेशन असेल तर डेफिनेटली हे सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पॉज करून रेफर करा। आणि त्याचबरोबर उत्तम अशी चव देत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे आलं पाहिजे। आणि मालवणी खाद्य संस्कृती ही आता फाईन डाईनमध्ये पोचली, आता इंटरनॅशनल पण पोचली आहे, पण अजून जे काय असेल लेवल तिथपर्यंत पोचू दे ही माझी तरी प्रामाणिक अशी इच्छा राहील। आणि त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि मॅक्सिमम शेअर करा। बस ही जागा नवीन आहे, मला माहीत नाही किती लोकांना या जागेबद्दल माहिती असेल, पण मी माझं प्रमाणपत्र देण्यासाठी इथे आले होते। आता मी तुम्हाला सांगितलं आहे चौकशी आहे, त्याच्यामुळे वेळ जास्ती घालवू नका। नेक्स्ट टाइम मालवणी जेवायचं आहे इकडे या, येवा मालवण आपलोच असा आणि आपलं मालवण पण आपलोच असा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा दॅट आय दिस मालवणी गर्ल लव्ज यू।